नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर सेवा भरतीची तयारी करत असाल मेगा भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे जे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग भरतीमध्ये घोटाळा झाला भ्रष्टाचार झाला पेपर फुटी झाली टीई डीची पेपर फुटी झाली पोलीस भरतीची पेपर फुटी झाली आर्मी भरतीची पेपर फुटी झाली तर हे सगळे जे परीक्षा अरेंज करणाऱ्या कंपन्या होत्या जितके ही कंपन्या त्या कंपन्याचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आलेलं आहे आणि यानंतर जितक्याही परीक्षा होतील आता ते सर्व परीक्षा आता या कंपनीमार्फत घेतल्या जाणार आहेत तर या जी आरमध्ये सरकारने संपूर्ण माहिती दिलेली आहे की यापुढील जे परीक्षा होणार आहेत ते कोणत्या कंपनीमार्फत होणार आहे तर त्या संदर्भात हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचं आहे तुमच्या परीक्षा कशा होणार आहेत कोणती कंपनी आयोजित करणार आहे ऑनलाईन होणार आहे ऑफलाईन होणार आहे आणि कधीपासून तुमच्या परीक्षा चालू होणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे या, या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दिलेले आहेत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहायचं आहे आणि व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन बेलला प्रेस करायचं आहे जेणेकरून प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील चला तर विद्यार्थी मित्रांनो पाहत संपूर्ण डिटेलमध्ये माहिती तर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र शासनाने हा जी प्रसिद्ध केलेला आहे तर या जी आरनुसार दिनांक पंधरा बारा दोन हजार एकवीस रोजीच्या बैठकीमध्ये जो निर्णय झाला त्या निर्णयानुसार यापूर्वी जी जे कंपनीची एक्झाम घेण्यासाठी म्हणजे जे नवीन पदभरती घेण्यासाठी जे चार कंपन्यांची निवड करण्यात आली होती तर त्यांची निवड ही रद्द करण्यात आलेली आहे आणि त्या कंपनीची रद्द निवड रद्द करून नवीन कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे तर त्या संदर्भात हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे तर अठरा जानेवारी दोन हजार बावीस रोजी हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर पाहूत यामध्ये त्यांनी काय माहिती दिलेली आहे तर सुरुवातीला संदर्भ क्रमांक त्यांनी दिलेला आहे तुम्ही ते पाहू शकता यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ असे नऊ संदर्भ त्यांनी ते दिलेले आहे चला तर पाहूत आपल्या मेन मुद्द्याकडे तर यामध्ये त्यांनी थोडीशी प्रस्तावना दिलेली आहे भूतपूर्व दुय्यम सेवा नियोजन मंडळाच्या अत्याखेरीत रिक्त पदाची पदभरती करणे परीक्षा प्रक्रियेची कार्यपद्धती ठरवणे थे हा विषय माहिती तंत्रज्ञानाशी संबंधित नाही परंतु सन दोन हजार सोळामध्ये भूतपूर्व महाराष्ट्र डीएम सेवा निवड मंडळ आणि प्रादेशिक सेवा निवड मंडळ यांच्या अत्याखेद असलेल्या तसेच विविध विभागाच्या महामंडळाच्या प्रादेशिक मंडळाच्या इत्यादी रिक्त पदाच्या भरती प्रक्रियेसंदर्भात परीक्षा ऑफलाईन ओ एम आर आय पद्धतीने न घेता ऑनलाईन संगणकद्वारे घेण्याचे ठरवले या संदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री महोदयाच्या अध्यक्षाखाली दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार रोजी बैठक करण्यात आली होती सदर बैठकीत माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नमूद विविध पदाच्या ऑनलाईन परीक्षेत तांत्रिक बाद अंतर्भूत असल्यामुळे ऑनलाईन परीक्षेसाठी माहिती तंत्रज्ञान संचालनालय कार्यपद्धती सुरू करील तथा यासाठी महापोर्टल निर्माण करण्याचे आदेश होते त्यानुसार महा आय त्या टी मार्फत महापोर्टल विकसित करण्यात आले आणि त्याद्वारे महा, त्या महा आय टी तर्फे काही विभागाच्या परीक्षा घेण्यात आल्या परंतु सदर परीक्षेची व्याप्ती व आवाका पाहता तथा महा आय टीकडे उपलब्ध असलेले अपुरे मनुष्यबळ पाहता महा आय टी तर्फे सदर परीक्षा ऑनलाइन घेण्यास असमर्थ दर्शली त्यामुळे सदर परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्याकरता फेब्रुवारी दोन हजार वीस मध्ये नवीन सुधारित आदेश काढण्यात आले होते तर यामध्ये महाराष्ट्र शासनाचा जो दिनांक आहे सतरा आठ दोन हजार वीस आणवे कार्यपद्धती व निकष ठरवण्यात आले ओ एम आर आय पद्धतीमध्ये परीक्षा मंडळाची तंत्रज्ञानाशी निगडीत नसताना सुद्धा सामान प्रशासन विभागाच्या निर्देशाप्रमाणे ओ एम आर आय व्हेंडरची निवड करण्यास काही महाआयटी तर्फे करण्यात आली होती आणि त्यानुसार ओ एम आर आय मार्फत परीक्षा घेण्याची कॉन्ट्रॅक्टचे कंपन्याचे पॅनल दिनांक चोवीस बारा दोन हजार वीस रोजी उच्चाधिकार समितीची मर्जी मंजुरी घेऊन त्या संदर्भात शासन निर्णय एकवीस एक दोन हजार एकवीस आणि चार तीन दोन हजार एकवीस रोजीच्या निर्गमित करण्यात आले होते परंतु ही जी परीक्षा म्हणजे हे जे कंपन्यामार्फत जे परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये महामोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे घोटाळे झालेले आहेत पेपर फुटी झालेले आहेत आणि या संदर्भात सर्व न्यूजपेपरने सर्व टी व्ही चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ पाहिलेले असाल तर त्यामुळे आता महाराष्ट्र शासनाने यापुढील सर्व प्रकारच्या परीक्षा पदभरती परीक्षा तर ही या कंपनीमार्फत घेण्यात येणार आहे तर पदभरतीकरता घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपनीच्या पॅनल स्थगित करण्यात येत असून तसेच पदभरतीसाठी यापुढे होणारी परीक्षा टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल यांच्या माध्यमातून घेण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्यात यावी तर यापुढे जितके तुमचे एक्झाम असेल ते टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल या तीन कंपे होणार आहेत तर त्यासाठी हा जी आर त्यांनी इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यानंतर जितकेही एक्झाम असतील जितकेही परीक्षा असतील तर तुमचे ते आता टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल या तीन कंपन्यांमार्फत घेण्यात येणार आहे तर त्या राज्यमंडळाच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवार दिनांक बारा सॉरी पंधरा बारा दोन हजार एकवीसच्या बैठकीत माननीय मंत्रिमंडळाने पदभरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी सध्या असलेल्या कंपनीचे पॅनल स्थगित करण्यात येत आहे असा निर्णय घेतलेला आहे आणि तसेच एकवीस एक दोन हजार एकवीस आणि शासन निर्णय चार तीन दोन हजार एकवीस हे एक शासन निर्णय आणि वे स्थगित करण्यात येत आहे त्यानंतर संदर्भात कोणतीही परीक्षा उक्त शासन निर्णयांतर्वी एम्प्लॉयमेंट केलेल्या ओ एम आर आय व्हेंडरकडून घेण्यात येऊ नये म्हणजे जी, जी पूर्वी कंपन्यांची निवड झाली होती त्यामार्फत आता कोणत्याच परीक्षा होणार नाही आहेत यापुढे सर्व परीक्षा आता टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे तर त्या संदर्भात हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जी तुमची टी सी एस कंपनी आहे आणि आय बी पी एस कंपनी आहे ती याआधी भरपूर अशा एक्झाम कंडक्ट केलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आशा करूत ही जी तीन कंपन्यांची निवड झालेली आहे टी सी एस आय बी पी एस आणि एम के सी एल तर या तीन कंपन्या व्यवस्थितरित्या सर्व पेपर हँडल करतील पेपर फुटू देणार नाहीत घोटाळा होऊ देणार नाहीत भ्रष्टाचार होऊ देणार नाहीत आणि जे एक्झाम असतील ते चांगल्या पद्धतीने कंडक्ट करतील अशा आपण या तिन्ही कंपन्यांकडून आशा व्यक्त करूत आणि तुमच्या सर्व एक्झाम आता या ऑनलाईन पद्धतीने होणार आहे तर यापूर्वी ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जाणार होत्या परंतु या तिन्ही जी कंपन्या आहेत ते सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कंडक्ट करतात जे रेल्वेची एक्झाम झाली होती एन टी पी सीची ती टी सी एस या कंपनीने घेतली होती आणि ग्रुप डीची सुद्धा एक्झाम आता ही टी सी एस कंपनीच घेणार आहे आणि आय बी पी एस ए ही जी कंपनी आहे तीसुद्धा रेल्वेची एक्झाम कंडक्ट करते किंवा बँकेची एक्झाम कंडक्ट करते आणि अतिशय सुरेख असं का त्यांचा कारभारसुद्धा आहे परंतु एम के सी मात्र कारभार काही प्रमाणात ढिळ आहे त्यांचे भरपूर अशा तक्रारीसुद्धा आलेल्या आहेत तर आशा करूत की एम के सी एलला आरोग्य विभागाची भरती होणार आहे जिल्हा परिषदची भरती होणार आहे ते एम के सी एल मार्फत न करता टी सी सी टी सी एस किंवा आय बी पी एस मार्फत करण्यात यावे जेणेकरून यामध्ये कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होणार नाही तर यानंतर तुमच्या सर्व एक्झाम या ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत कारण की या सर्व परीक्षा पूर्वी ऑफलाईन पद्धतीने घेतल्या जात होत्या परंतु पर पर हे जे तीन कंपन्या याची निवड झालेली आहेत ते तिन्ही कंपन्या ऑनलाईन पद्धतीने एक्झाम कंडक्ट करत आलेल्या आहेत आणि यापुढे सुद्धा करतील त्यामुळे यापूर्वी यानंतरच्या सर्व एक्झाम तुमच्या ऑनलाईन पद्धतीने असणार आहेत तर या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून विचारू शकता किंवा तुमच्यासाठी आम्ही एक टेलिग्राम ग्रुपसुद्धाची लिंक खाली देत आहोत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यावरती क्लिक करून टेलिग्राम ग्रुपला जॉईन करून घ्या तिथे सुद्धा तुम्ही तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता तर याची जी आरची कॉपी मी टेलिग्रामवरती टाकलेली आहे तिथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता व्यवस्थित वाचवू शकता समजून घेऊ शकता या व्यतिरिक्त तुमचे काय प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला प्रेस करा चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटू पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र